नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी गट पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीसचा पेपर ज्यामधील गणित व बुद्धिमत्ता वर आधारित पंधरा प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण अगोदर आपण सुरुवातीला हे जे पंधरा प्रश्न आहेत हे कोणकोणत्या टॉपिकवरती आले होते याविषयी चर्चा करूयात बघा एकूण पंधरा प्रश्न होते गुण किंवा प्रश्न म्हणजे एक प्रश्न एका गुणासाठी विचारला जातो बघा काय आहे गणितामधील शाब्दिक बॉडमॉसवरती एक प्रश्न आला होता नंतर नफा तोट्यावरती एक प्रश्न होता सरळ व्याज व चक्रवाड व्याज यावरती एक प्रश्न आला होता बुद्धिमत्तेतील अंक मालिका म्हणजे संख्या मालिका नंबर सिरीज यावरती दोन प्रश्न होते खरे खोटे यावरती एक प्रश्न होता विश्लेषण माहितीचं विश्लेषण डाटा इंटरप्रिटेशन आपण जे म्हणतो त्यावरती एक प्रश्न होता विश्लेषणामध्ये निवड प्रक्रिया यावरती एक प्रश्न होता दिशा ज्ञानवरती एक प्रश्न होता नंतर वैवारीवरती एक प्रश्न आला होता आकृती पूर्ण करा यावरती एक प्रश्न होता एक प्रश्न कूट प्रश्न होता नंतर नाते संबंधावरती एक प्रश्न होता तुलनेवरती एक प्रश्न आला होता भूमितीवरती कोणावर आधारित एक प्रश्न विचारला होता असे एकूण पंधरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते आता आपण त्या प्रश्नांची सविस्तरपणे चर्चा करूयात बघा पहिला प्रश्न काय विचारलाय आपल्याला पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला होता हा होता अजिंक्य रमेश व वैभव यांना प्रथम दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला पण क्रमाने नवे अतिशय महत्वाची लाईन पण क्रमाने नवे त्यांना विचारलेले असता ते प्रत्येकी दोन उत्तरे देतात प्रत्येकी एक खरे व दुसरे खोटे हे प्रश्न जो आहे हा हा खऱ्या खोट्यावर आधारते आहे पण त्याच क्रमाने नवे त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत आता आपला अशा प्रश्नांमध्ये काय करावं लागतं जे दोन विधान आहे त्यातलं एक विधान कन्फर्म कसं आहे खरं तर दुसरं कसं असणार खोटं जर आपण पहिलं विधान खरं घेतलं तर दुसरं खोटं असणार आता आपण ते प्रॅक्टिकली करून बघूयात यामध्ये आझमशन करावं लागतं तुम्हाला तुम्हाला असं समजावं लागतं की असं झालं तर बघा रमेश काय म्हणला मला प्रथम क्रमांक मिळाला जर आपण या विधानाला खरं मानलं तर अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला हे विधान आपलं खोटं होईल मग यावर आधारित आपण सोडू रमेशला काय मिळालं प्रथम क्रमांक बघा रमेशला मिळाला प्रथम ओके आता बघा वैभव काय म्हटला मला प्रथम क्रमांक मिळाला रमेशला दुसरा क्रमांक मिळाला आता जर रमेशला प्रथम दिला तरी इथं दुसरा येणार नाही मग हे विधान आपलं झालं रॉंग मग हे विधान जर रॉंग आहे तर मला प्रथम क्रमांक मिळाला एकातलं दोन्ही उदाहरण रॉंग होऊ शकत नाही म्हणजे जी आपली पहिली कंडिशन होती की मला प्रथम क्रमांक मिळाला हे खरं आणि अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला हे खोट हे जमणार नाही चला आता दुसरा ट्राय करूयात मला प्रथम क्रमांक मिळाला आपण याला रॉंग करूयात म्हणजे खोटं आणि अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला याला आपण खरं करूयात आता ह्या वरती आपण खाली विधानं क्रॉस चेक करूयात अजिंक्यला दुसरा मिळाला हे बघा अजिंक्यला दुसरा मिळाला आता मला वैभव काय म्हटला मला प्रथम क्रमांक मिळाला रमेशला दुसरा क्रमांक मिळाला आता दुसरा क्रमांक आपण अजिंक्यला दिलाय ना म्हणजे दुसरं विधान आलं खोटं म्हणून पहिलं काय होणार खरं मग बघा वैभवला काय मिळाला पहिला क्रमांक लक्षात आहे आता बघा अजिंक्य मला प्रथम क्रमांक मिळाला नाही ना आपण अजिंक्यला काय दिलाय दुसरा दिलाय बरोबर मग याचा अर्थ पहिलं विधान रॉंग म्हणजे दुसरं कन्फर्म काय होणार बरोबर काय आहे रमेशला तिसरा क्रमांक मिळाला बघा रमेशला तिसरा क्रमांक मिळाला म्हणजे आपली मांडणी आता परफेक्ट झालेली आहे काय काय मांडणी आपली रमेशला तिसरा मिळाला हे बघा बरोबर वैभवला पहिला मिळाला हे बघा वैभवला पहिला मिळाला बरोबर अजिंक्यला दुसरा मिळाला अजिंक्यला दुसरा मिळाला बरोबर म्हणजे आता आपलं कन्फर्म झालंय की रमेश तिसरा वैभव पहिला अजिंक्य दुसरा आता काय प्रश्न विचारला आहे बघा आपण जी पुन्हा एकदा मांडणी करूयात व्यवस्थित हे बघा रमेशला तिसरा वैभवला पहिला आणि अजिंक्यला दुसरा मग आता अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला नाही हा आपला प्रश्न होता बघा अजिंक्यला कोणता मिळाला नाही आहे म्हणजे पहिला मिळाला का नाही मिळाला दुसरा हो मिळाला तिसरा मिळाला का नाही मिळाला निश्चितपणे सांगता येत नाही सांगता यायला निश्चितपणे कन्फर्म पाहायला मिळाला म्हणजे आपलं उत्तर काय व्हायला लागलं पहिला बरोबर तिसरा बरोबर आणि चौथा म्हणजे तीन उत्तर व्हायला लागले पहिलं तिसरं आणि चौथं म्हणजे असा एखादा प्रश्न येतो की ज्यामध्ये आयोगाकडनं गोंधळ होतो इथे काय पाहिजे होतं बघा जर हा प्रश्न असा असता अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला हा नाही नसता तर आपलं उत्तर आलं असतं ऑप्शन नंबर दोन कारण दुसरा कन्फर्म मिळाला परंतु आयोगाच्या आन्सरुसार याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हा गोंधळ तुम्ही थोडासा समजून घ्या नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न जो आहे हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हाही तसाच प्रश्न आहे पहिले एकदा व्यवस्थित त्याला वाचायचं तर्कसंग विधान आहे पुढे दिलेली माहिती त्यावर आधारित अनुमाने अभ्यास तर्कसंगत विधान ते निवडायचं आहे काय आहे चार पुरुष विमानतळावर थांबले आहेत था। हे बघा दोघे डॉक्टर आणि अन्य दोघे व्यापारी दोघे गुजराती बोलतात आणि दोघे तामिळ बोलतात दोघे मुस्लिम आहेत दोघे ख्रिश्चन आहेत समान समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाही की समान भाषिकही नाहीत ही झालेली माहिती आता आपला कन्फर्म माहिती काय आली तामिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे आपण काय केलं एक हे एका डायग्राम स्वरूपात लिहून घेतलं काय बघा व्यवसाय भाषा धर्म डॉक्टर डॉक्टर व्यापारी व्यापारी जो पहिला डॉक्टर आहे म्हणजे दोघांपैकी एक डॉक्टर आहे का करतो तमिळ बोलतो आणि ख्रिश्चन आहे हे बघा तमिळ बोलतो आणि ख्रिश्चन आहे बरोबर म्हणजे पहिली मांडणी आपली ओके झाली आता राहिलेली मांडणी आपण निवडू जर एक डॉक्टर तमिळ बोलतो आणि तो ख्रिश्चन आहे याचा अर्थ दुसरा डॉक्टर हा कन्फर्म गुजराती बोलणार आणि तो कोण असणार मुस्लिम असणार बरोबर लक्षात आहे म्हणजे आपल्याला इथं काय जाणवतं हे बघा हा जो दुसरा डॉक्टर आहे हा कन्फर्म गुजराती बोलतो आणि तो मुस्लिम आहे ओके आता व्यापाऱ्यांबद्दल काही कमेंट आली काहीच का नाही ना व्यापाऱ्यांबद्दल कन्फर्म माहिती काहीही दिलेली नाही मग आपल्या आपण अनुमाने काय होते ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो आपण असं कन्फर्म नाही म्हणू शकत ना कारण जर ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो तर मुस्लिम व्यापारी गुजराती बोलू शकतो किंवा जो ख्रिश्चन व्यापारी आहे तो तामिळ पण बोलू शकतो कन्फर्म आला आहे का या विधानासारखं नाही या डॉक्टरच्या विधानामुळं दुसऱ्या डॉक्टरचं कन्फर्म झालं या दोघात कोण काय बोलतो आहे सांगता येत नाही गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे बरोबर ॲक्युरेट हे बघा गुजराती बोलतो आणि मुस्लिम आहे मग आता पर्याय उत्तर आहे फक्त एक नाही फक्त दोन विधान बरोबर आहे फक्त दोन विधान बरोबर ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर झालंय फक्त दोन विधान बरोबर लक्षात येते चला या उदाहरणात तुम्हाला मान्य केल्याशिवाय सोडवता येणार नाही ना मान्य करणं आवश्यक आहे म्हणजे उत्तर लवकर निघेल पुढचा प्रश्न बघूयात आपण काय दिलंय आपल्याला पुढचा प्रश्न दिलेली माहिती अभ्यासा E, ए बी सी डी आणि ई या व्यक्ती बागेतील बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे अतिशय महत्वाची लाईन काय उत्तरेकडे तोंड बरोबर बी हा डीच्या उजवीकडे पन्नास मीटर अंतरावर आहे ई हा बी च्या दक्षिणेला साठ मी अंतरावर आहे सी हा डीच्या पश्चिमेला चाळीस मीटर अंतरावर आहे आणि ई ही ई च्या उत्तरेला ऐंशी मीटर अंतरावर आहे सी आणि ई दरम्यानचा कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये आणि सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा आपण काय केलं बघा याची मांडणी करून घेतली आपण थोडीशी इमेज झूम करू म्हणजे आपल्याला आणखी ते लक्षात येईल बघा बघा आपल्याला जी मांडणी दिली होती ती अशी आहे ते काय म्हणले होते आपला बी हा डीच्या उजवीकडे पन्नास मीटर आहे हे बघा हा बी हा कुठे आहे या डीच्या उजवीकडे पन्नास मीटर अंतरावर आहे लक्षात येत आहे पुढची माहिती काय दिली होती ये हा बीच्या दक्षिणेला साठ मीटर अंतरावर आहे ये कुठे बीच्या दक्षिणेला कितीवर आहे साठ मीटर हे बघा साठ मीटर सी डीच्या पश्चिमेला चाळीस आता डीची पश्चिम बाजू ही किती आहे चाळीस मीटर हा बघा हा सी आला आपला म्हणजे सी डी बी याचं स्थान निश्चित झालं आता राहिलं फक्त ई पुढे काय माहिती दिली आपल्याला ई येच्या उत्तराला ऐंशी मीटर हे बघा ए आणि बी किती झालं साठ आणि हे वरचं वीस ऐंशी म्हणजे ही माहिती पण आपल्याला आता प्रॉपर मिळाली आता जेव्हा ही अशी आपल्याला माहिती मिळते आपली एक आकृती तयार होते बघा आता प्रश्न काय आहे सी आणि ई च्या अंतर हे बघा हा सी हे बघा हा ई जेव्हा आपली अशी मान्य तयार झाली तेव्हा आपलं काय जाणवलं हा एक असा काटकोण त्रिकोण तयार झाला मग जर काटकोण त्रिकोण आपल्याला मिळाला तर आपण तिथे दोन बाजूची जर काय दिलं असेल अंतर एका बाजूचं काढू शकतो बघा ई आणि बी किती आहे वीस सी आणि बी किती आहे हे चाळीस आणि हे पन्नास किती झालं नव्वद मग बघा पायथागोरच्या प्रमाणानुसार कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग बरोबर वर, बर वर, प्लस बाजू वर्ग मग सीई वर्ग तर सी बी वर्ग बीई वर्ग नव्वदचा वीसचा वर्ग आठ हजार शंभर चारशे बरोबर आठ हजार पाचशे मग आता जर आपण हे काढलं तर आपल्याला एक गोष्ट इथं काय जाणवते बघा आपल्याला जी माहिती दिली होती त्या माहितीमध्ये आपली एक गोष्ट काय जाणवले की पर्याय असा क्लिअर कट नाही आहे पर्याय काय आहेत ते निश्चितपणे एकशे दहा मीटरपेक्षा जास्त असणार ते निश्चितपणे ब्याण्णव मीटरच्या सर्वात जवळ असणार ते निश्चितपणे एक्क्याण्णव मीटरच्या सर्वात जवळ असणार ते निश्चितपणे एकशे दहा मीटरपेक्षा कमी असणार मग आपण आठ हजार पाचशेचं जर वर्ग मूळ काढलं तर बघा एक्क्याण्णवचं वर्ग किती आहे आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी आणि ब्याण्णवचं किती आहे आठ हजार चारशे चौसष्ट आपलं उत्तर आहे आठ हजार पाचशे मग आठ हजार चारशे चौसष्ट याच्यात जवळ आहे आठ हजार पाचशे म्हणून आपलं उत्तर काय होईल ते निश्चितपणे ब्याण्णव मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार पर्याय नंबर दोन ठीक आहे तुम्ही या आ, पूर्ण जे तुम्हाला डायग्राम दिले याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला याचे इमेजेस आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल ओएसी स्टडी पॉईंट या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे बघा पुढचा प्रश्न हा नातेसंबंधावरती आधारित आहे आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे कधी कधी अझूम करावं लागतं बघा काय आपण बघू आता काय म्हणताय ते ये ही बी ची मुलगी आहे सी ही ची बहीण आहे बी ही डी ची मुलगी आहे आणि ई हा सी चा भाऊ आहे तर ई व डी मधील नातेसंबंध सांगा ओके आता आपण एक एक जसं सांगितलं त्याची मांडणी करून घेऊ ते काय म्हणले ये ही बीची मुलगी बी मुल मुल हे बघा बी काय आहे बीची मुलगी कोण आहे ए ओके पुढे काय C ही ये ची ये ची सी ही ची बहीण आहे याची बहीण कोण आहे सी ओके बी ही डीची मुलगी बी कोणाची मुलगी आहे आता बी मुलगी आली डीची ओके ई हा सीचा भाऊ आहे ई कोण आहे हा सीचा भाऊ आहे म्हणजे काय ए सी ई हे तीन भावंडे आहेत यांची आई आहे बी आणि बी कोण आहे डीची मुलगी तर ई व डी मधील नाते संबंध सांगा बघा ही झाली आजी कोणाची ई ची, ची। म्हणजे आपलं उत्तर काय आलं ई झाला नातू आणि डी झाली आजी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय पर्याय नंबर चार नातू आणि आजी कारण की डी झाली आजी ई झाला नातू यामध्ये ये सी आणि ई हे भावंडे आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आपला पुढचा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे एका संख्येतून पाच वाजा करून सातने वजा ने भागल्यास उत्तर दोन येते तर त्या संख्येतून चार वाजा करून तीनने ने भागल्यास उत्तर काय येईल अशा वेळेस ती संख्या काय घ्यायची एक्स मग बघा एक्स वजा पाच भागेला सात बरोबर दोन एक्स बरोबर दोन गुन्ह्याला सात प्लस पाच बरोबर एकोणीस एकोणीस वजा चार बरोबर पंधरा भागेला तीन बरोबर पाच मग आता हे पंधरा भागेला तीन काय केले कारण ते काय म्हणले तर आपली संख्या काय आली होती एकोणीस त्यामधून चार वाजा करा एकोणीस मधून चार वाजा केले किती आले पंधरा तीनने भागा पंधरा भागेला तीन बरोबर बर उत्तर काय आपलं पाच ऑप्शन नंबर एक जो सोपा प्रश्न आहे आपण त्याला जास्त वेळ देणार आहेत बघा पुढचा प्रश्न काय आहे आपला पुढचा प्रश्न ही आपला हा तुलनेवर आधारित आहे बघा तुम्ही सर एवढी मोठी तुलना कशी कशी आहे काय नाही शांत चित्तानं मान्य करा शंभर टक्के उत्तर बरोबर येईल तुलना म्हणजे काय लहान मोठेपणा ठरवायचा आहे किंवा सारखे बघा काय दिलंय ए बी सी डी मार्कच्या मळ्यात काम करतात त्या सरांनी मिळून त्यांना एकूण वीस कलिंगडे दिली आकडा महत्वाचा आहे वीस त्यापैकी एकाला दोन मिळाली दुसऱ्याला चार मिळाली तिसऱ्याला सहा मिळाली चौथ्याला आठ मिळाली काही नाही दोन चार सहा आठ अशी मांडणी आहे येला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली डीला सीपेक्षा कमी कलिंगडे मिळाली ला डी पेक्षा किमान दोन कलिंगडे जास्त मिळाली तर नेहमीच सत्य ठरवलं असे विधान निवडा जशी मांडणी दिली त्यानुसार दोन गोष्टी कन्फर्म आहे कोणती बघा ला कधी जास्त मिळते बीपेक्षा आणि डीला कशी आहेत सीपेक्षा दोन जास्त ही आपली जी आपण एक डायग्राम बनवली ती कन्फर्म बरोबर आहे आणि ती तुम्हाला पुढे मदत करणार आहे आता यांनी कोणाला किती मिळाले हे दिलं नाही म्हणून आपल्याला काय करावं लागतील काही गृहित का मांडावं लागतील आता यामध्ये शक्यता प्रोबेबिलिटी किती असेल चार शक्यता येऊ शकतात कशा कशा बघा जर आपण येला चार दिले तर येला जास्त आहे म्हणून बिल किती झालेत दोन बरोबर ते काय म्हणले दोन चार सहा आठ अशी विभागणी वागणी पाहिजे येला जास्त म्हणून येला चार बी ला म्हणून बिल ला दोन आता सीला जर आपण आठ दिले आठ का कारण की डी पेक्षा दोन कोणाला जास्त आहे सीला मग मा आपली मान्य कधी दोन चार सहा आठ अशीच पाहिजे पुढे बघा मग आता ही एक शक्यता दुसरी शक्यता येला दिले आठ त्यापेक्षा बिल ला काय असणार कधी कमीच म्हणून बिल ला दिले दोन सीला सहा डीला ला चार तुम्हाला असा प्रश्न पडेल सर आपण इथं मग येला आठ दिले तर बी ला सहा का नाही आहे ना पुढच्या कंडिशनमध्ये ते पण केलंय बरोबर इथं काळजी काय घ्यायची सी आणि डी मध्ये कधीही दोनचा गॅप पाहिजे कन्फर्म आणि त्यातही सीला डी पेक्षा दोन, दोन जास्तच पाहिजे आता तिसरी कंडिशन काय येईल ए ला दिले आठ बी ला दिले सहा सीला दोन जास्त म्हणून चार आणि डीला दोन ह्या झाल्या आपल्या सगळ्या कंडिशन लक्षात येत आहे आता या कंडिशनवर आधारित आपल्याला पुढची मांडणी करायची आहे बघा काय आहे आपली पुढची मांडणी आता विधान काय काय बघा आता ला ए जो आहे एला नेहमीच सीपेक्षा जास्त कलिंगडे मिळतील येला बघा येला किती मिळाले चार आठ आठ सीला किती मिळालेत आठ सहा चार नेहमीच नाही ना मिळणार जर येला आपण चारची कंडिशन पकडली तर सीला आठ होत आहेत म्हणजे पहिलं विधान आपलं रॉंग आहे दुसरं बघा सीला कधी येला मिळाली तितकी कलंगडे मिळणार नाहीत एका कंडिशनमध्ये आपण काय जाणवतोय याला जर चार मिळाले तर या कंडिशनमध्ये ते चार मिळू शकतात म्हणजे हे कन्फर्म सांगता येत नाही याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू हां कन्फर्म नाही सांगता येत पुढं बघा डीला त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही नाही ना आपण असं नाही ना, ना म्हणू शकत कन्फर्म सांगता येत आहे का नाही पुढं बघा बीला नेहमीच हे कमी कलिंगडे मिळतील हंड्रेड पर्सेंट बरोबर ॲबसुल्युटली राईट का विधानातच दिलं आहे ना काय की बीला कधी हे यापेक्षा जास्त कलिंगडे मिळतील म्हणून तर आपण अशी मांडणी केली होती हे बघा येला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली मग आता याचं त्यांनी उलट करून विचारलं बिला नेहमीच कमी का येला जास्त हे फक्त समजून घ्यायचंय मग बीला नेहमीच या पेक्षा कमी मिळाली किंवा येला बी पेक्षा जास्त मिळाली मग असं सांगणारा पर्याय कुठे की ये चूक आणि डे राईट हे बी आणि सी दोन मिनटसाठी बाजूला ठेवाना ऑप्शन बघा पर्याय उत्तर एक तर ये बरोबर किंवा बी बरोबर नाही ना हे तर रॉंग सर्व तर नाहीच कारण की हे कन्फर्म रॉंग हे काही नाही असं नाही ना डी बरोबर आहे आपला मग बघा एकच पर्याय उरला फक्त डी बरोबर आपलं उत्तर बरोबर आलं आहे कारण विधानातच होतं बिला नेहमी कमी कलंगडे मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण आता पुढचा जो प्रश्न आहे आपला हा डाटा इंटरप्रिटेशन आधारित आहे डाटा इंटरप्रिटेशन आधारित आपले हे उदाहरण आहे माहिती दिली सामग्री दिली तुम्हाला सी आणि सी वन सी टू या दोन महाविद्यालयात चारशे ऐंशी विद्यार्थी वापरत असल्या संगणकाच्या प्रकारावर सर्वेक्षण करण्यात आले त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात आहे दर्शन आणि सी टू या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रमाण नऊ या सात आहे बघा इथे प्रमाण आहे नऊ आणि इथे आहे सात तर प्रश्न वाचून घ्या सी या महाविद्यालयात किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे पी एस ना जाणीवपूर्वक काय केलंय बघा तुम्हाला प्रश्न खाली दिले आणि माहितीवरती दिली हा प्रश्न जर वरती असता तर उत्तर लवकर निघालं असतं का कारण जेव्हा आपण रिकाम्या जागा बघू तर किती एक दोन तीन चार पाच सहा सहा रिकामी जागा काढण्यामध्ये आपला खूप वेळ हो जाईल आपण जर प्रश्न व्यवस्थित समजून घेतला की सी महाविद्यालयात किती विद्यार्थ्याकडे किमान एक प्रकारचं संगणक आहे त्यांनी माहिती काय दिली आहे डेस्कटॉप लॅपटॉप आणि दोन्ही काही असे विद्यार्थी ज्यांच्याकडे जा फक्त डेस्कटॉप आहे काही फक्त लॅपटॉप आहे काही इकडे दोन्ही पण आहे आपल्याला किमान एक पाहिजे ना कोणताही नाही असे किती जण आहेत पंधरा म्हणजे एकूण जेवढे विद्यार्थी आहेत सीवन मध्ये सात एक्स मग आपण मांडणी केली एकूण चारशे ऐंशी आहेत नऊ एक सात एक्स बरोबर चारशे ऐंशी एक व्हॅल्यू आला तीस मग बघा नऊ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर जर सीवनचे विद्यार्थी दोनशे सत्तर आहे त्यातून पंधरा वजा करा बरोबर दोनशे पंचावन्न आला आपलं उत्तर ऑप्शन नंबर चार बाकीची माहिती काढण्याची कुठलीही आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही प्रश्न लवकर वाचला नसता तर ती सगळी माहिती काढण्यात आपले तीन ते चार मिनिटे वेळ गेले असते लक्षात आहे म्हणून पहिले प्रश्न चांगला समजून घ्या वाचून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न समजून घेण्यामध्येच आपलं अर्ध उत्तर लपलेलं असतं हे आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत बघा परिसंवादामध्ये जमलेल्या सहभागापैकी बत्तीस व्यक्ती चहा पितात पस्तीस व्यक्ती कॉफी पितात बावीस जण चहा आणि कॉफी पितात तर एकूण व्यक्तींची संख्या निवडा बावीस जण कसे आहे जे चहा आणि कॉफी दोन्ही पितात बरोबर पण फक्त चहा पिणारे किती होते बत्तीस बरोबर म्हणून बत्तीस वजा बावीस बरोबर दहा आणि फक्त कॉफी पिणारे पस्तीस पस्तीस वजा बावीस बरोबर तेरा एकूण किती झाले मग चहा आणि कॉफी पिणारे बावीस फक्त चहा पिणारे दहा आणि फक्त कॉफी पिणारे तेरा एकूण किती पंचेचाळीस ऑप्शन नंबर सी नेक्स्ट <laughs> <laughs> क्वेश्चन बघूयात आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी त्यांनी विचारले काय दिलंय एक भाग लपलेला आहे अशी षटकोनाकृती प्रतिमा पूर्ण करण्यासाठी प्रतलातील स्थिती न बदलता बघा प्रतलाची स्थिती बदलायची नाही वा उलटवता ठेवण्यासाठी उचित त्रिकोणाची प्रतिमा निवडा जेव्हा आपण अशा प्रकारचा जेव्हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा पहिले काय करायचं पहिले दहा ते पंधरा सेकंद आकृतीचं निरीक्षण करायचं की या आकृतीमध्ये नेमकं काही क्ल्यू लपलाय का आपलं काही दिसतंय का आहे बघा काय क्ल्यू आहे जेव्हा आपण बारकाईनं असं बघू तर कुठलाही एक जो डायग्राम आहे हा भरिव चौकोन हा कोरा चौकोन आणि हा बाण हे सोबत सोबत नाही आहेत बघा कुठंच एकमेकाला चिटकून नाहीत एकमेकाचे विरुद्ध आहेत हे बघा गी तर डायरेक्शनला आहेत पण असे चिटकून आहेत का कुठेही नाही स्वतंत्र आहेत मग बघा आपण एक एक आकृती ठेवून बघूत जर आपण पहिली आप आकृती ठेवून पाहिली बघा पहिली आकृती ठेवल्यानंतर आपल्याला काय जाणवतंय हा चौकोन कुठे येईल बघा हा जो आहे ब्लॅक इथं येईल पूर्ण हां हा कुठे येईल इथं येईल आणि हा कुठे येईल इथं येईल म्हणजे ती काही दूर दूर येतात आपलं उत्तर पर्याय क्रमांक एकच आहे लक्षात येत आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तरी पण आपण काय करूयात बाकीचे उत्तर का नाहीत हे समजून घेऊयात बघा जर आपण ऑप्शन दोन तिथे ठेवला जर ऑप्शन हा दोन हे बघा हे असं आणला आणि ऑप्शन दोन जर इथं ठेवला तर ही तर असं येईल हा बाण म्हणजे हे दोन येणार नाही जर ऑप्शन तीन ठेवला तर तीन ठेवल्यात काय होईल बघा हा जो कोरा चौकोन आहे हा इथं येईल म्हणजे हे दोघं सारखे सारखे जवळ येतील हे पण येणार नाही चार का रांग आहे जर आपण चार ठेवला का तर काय व्हायला लागला हा जो भरीव काळा आहे चौकोन हा इथं येईल बरोबर असा म्हणजे ते पण येणार नाही म्हणून आपलं कन्फर्म उत्तर काय ऑप्शन नंबर फर्स्ट बघा यामध्ये वेगवेगळे तर्क होऊ शकतात कधी तुम्हाला घड्याळाच्या दिशेने कधी घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारच्या आकृत्या फिरवाव्या लागतात ते म्हणले पण इथे आकृती फिरवायची नव्हती नेक्स्ट क्वेश्चन बघायात आपला नेक्स्ट क्वेश्चन अंक मालिकेवर नंबर सिरीज आहे अगदी संख्या मालिका दिलेली आहे काय दिली, दिली आपली संख्या मालिका चार तेरा तेरा अडोतीस पुढं ब्लँक नंतर एकशे अडुसष्ट नंतर दोनशे एकोणनव्वद नंतर चारशे अठ्ठावन्न बघा आकृती अंक मालिका सोडवण्याची सगळ्यात बेसिक मेथड कोणती आहे अंक मालिका नंबर सिरीजची ची पहिली आणि बेसिक मेथड असते याचा गॅप काढा जेव्हा गॅपना फरकानं आपलं उत्तर येणार नाही तेव्हा आपण इतर पद्धती अवलंब करू एन वन एन टू येन थ्री काय असेल ते स्क्युअर आहे तुमचा क्यूब दिला आहे वर्ग दिला आहे दिलाय दिला आहे ते नंतर आहे पहिली आठ तुम्ही फरक काढून बघा काय होतंय आपण जर फरक काढला चार आणि तेरामध्ये नऊचा फरक येऊ हो आला तेरा आणि अडतीस आठातून तीन केले पाच आणि ते झाले पंचवीस पुढचा फरक नाही आहे पुढचा फरक नाही आहे पुढे बघा एकशे आडसूट आणि दोनशे एकोणनव्वदमध्ये कितीचा फरक आहे बघा इथं या दोघांमध्ये फरक किती एकशे एकवीस आणि शेवटच्यामध्ये मध्ये काय आपला एकशे एकोणसत्तर जर आपण अनालाइज केलं तसं जाणवतं हा तीनचा वर्ग हा पाचचा चा वर्ग हा अकराचा वर्ग, वर्ग। बघा इथे आला तीनचा वर्ग इथे आला पाचचा वर्ग इथे रिकाम जागा इथे अकराचा वर्ग इथे पाचचा आणि इथे तेराचा वर्ग मग बघा तीन पाच अकरा तेरा काय आहे त्या क्रमवार विषम संख्यांचा वर्ग आहे म्हणून इथं काय येणार मग सात सातचा सा वर्ग किती एकोणपन्नास मग एकोणपन्नास जेव्हा आपण इथे टाकू तर अडतीस प्लस एकोणपन्नास लगेच आपलं आपल्याला उत्तर काय आहे एकशे अडुसष्ट लक्षात येते का या अडतीसमध्ये मध्ये एकोणपन्नास मिळवले की आपलं उत्तर काय मिळालं एकशे अडुसष्ट पण एकशे अडुसष्ट मध्ये आपली संख्या काय राहिली सत्याऐंशी मग आता सत्याऐंशी प्लस पुढची वर्ग संख्या कोणती एक्क्याऐंशी म्हणजेच काय आपल्याला तीनचा वर्ग पाचचा वर्ग सातचा वर्ग नऊचा वर्ग अशा संख्या शोधायच्या होत्या आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर दोन सत्याऐंशी इथे तुम्हाला टी पी करून पण दिलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढचा प्रश्न हा नफा तोटा विक्री यावर आधारित आहे समीरने जुनी टीव्ही चार हजार सातशेला विकत घेतली त्यासाठी त्याला आठशे रुपये खर्च आला त्याने तो पाच हजार आठशेला विकला त्याला शेकडा नफा किती चार पूर्णांक चार छेद सात पाच पूर्णांक पाचशे अकरा दहा टक्के बारा टक्के लक्षात येते मग आपण तिची मांडणी करून घेतली बघा समीरची खरेदी चार हजार सातशे दुरुस्ती आठशे विक्री पाच हजार आठशे शेकडा नफा चार हजार सातशे प्लस आठशे बरोबर पाच हजार पाचशे पाच हजार आठशेला पाच हजार पाचशे मिळाले एकूण नफा झाला तीनशे रुपये जर पाच हजार पाचशेला तीनशे तर शंभरला किती उत्तर आलं साठ पूर्णांक साठ शेत अकरा आपलं उत्तर काय आलं साठ छेद अकरा आता साठ छेद अकराला जर आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात म्हणजेच मिश्र अपूर्णांकात रूपांतरित केलं तर काय येतं बघा घ्या करून अकराचा म्हणा अकरा बाची पंचावन्न खाली किती राहिले पाच छेदात अकरा पैकी अकरा जशीचे तसे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात म्हणजे मिश्र अपूर्णांकात रूपांतर करता आले पाहिजे याला जर आपण विरुद्ध केलं तर काय होईल बघा अकरा बाची पंचावन्न पंचावन्न पाच साठ आपलं उत्तर बरोबर आलं ऑप्शन नंबर दोन पाच पूर्णांक पाच छेद अकरा एवढा त्याला शेकडा नफा होईल चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न हा भूमितीवर आधारित आहे अगदी सोपा प्रश्न आहे फक्त आपल्या इकॉनॉमीचे जे काही बेसिक रूल माहीत पाहिजे होते बघा समान उंचीचे दोन खांब ऐंशी मीटर रुंद असल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत या खांबामधील रस्त्यावर असल्या एका बिंदूची दुसऱ्या टोकाशी किल्ला उन्नत कोण अनुक्रमे साठ अंश व तीस अंश आहेत तर खांबाची उंची किती आपण काय केलंय बघा आपल्या सुईसाठी इथे एक आकृती बनवून घेतली बघा कारण सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपल्याला ती आकृती बनवता आली नसती आता आपल्याला लगेच लक्षात येईल की इथे काय काय आहे आणि मांडणी कशी कशी दिलेली आहे बघा काय म्हणता येते साठ अंश आणि तीस अंश हे बघा रस्त्याची एक कड ठीक आहे ही ऐंशी मीटरची कड आहे इथं ई झाला इथं बी झाला बरोबर हे आपण दिले ना समजण्यासाठी ए बी सी डी ई हे आपण देऊन घेतलंय मग आता ते काय म्हणले असे दोन खांब हा ये हा डी तर यानं इकडे केलेला कोण कितीचा आहे हा तीस अंशाचा आणि इकडे केला कितीचा आहे साठ अंशाचा मध्ये आपण याच्या छेदनबिंदूला काय केलं सी असं नाव दिलं याची लांबी घेतली आपण एक्स <laughs> आता बघा आपलं एक सूत्र माहीत आहे त्रिकोणमध्येचं बघा टेन साठ अंश बरोबर ए बी छेद बी सी आता आपण एकदा या आकृती क्लिअर करून घेऊ म्हणजे आपल्याला त्यांनी बघा मग जेव्हा आपण टेन साठ अंशाचं काय आहे करणे तीन मग ए बी लांबी आपण एक्स घेतली आहे हे बघा एक्स बरोबर म्हणून एक्स छेद बी सी मग बी सी बरोबर एक्स छेद करणे तीन मग टेन ती काय आहे डी छेद सी मग एक छेद करणे तीन बरोबर एक्स भागेला सी सीई बरोबर एक्स करणे तीन मग आपण मान्य केली हे बघा बी सी आणि प्लस सी आपल्याला माहिती आहे ऐंशी हे काय उदाहरणात दिलं होतं मग एक्स छेद करणित तीन प्लस एक्स करणित तीन बरोबर ऐंशी समीकरणास तीनने गुणून मग एक्स प्लस तीन एक्स बरोबर ऐंशी करणित तीन मग तीन आणि झाला चार एक्स बरोबर ऐंशी करणित तीन एक्स बरोबर ऐंशी करणित तीन मागेला चार चार एक चार चार दोन्ही आठ एक्स बरोबर वीस करणीत तीन हे आपलं उत्तर आलंय मग आता हे आपलं उत्तर किती नंबरला आहे बघा उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं उत्तर आहे बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन शांत चित्र नोट्सवरती लिहून घ्या अशा प्रकारचा प्रश्न जर रिपीट झाला तर याचा आपल्याला फायदा होईल तसे टेलिग्राम चॅनल आहे इमेजेस आणि प्रश्न तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण परत एक संख्या मालिका विचारली आपल्याला नंबर सिरीज दिले अगदी सोपी नंबर सिरीज आहे काय आहे तीन सात पंधरा एकतीस एक्स एकशे सत्तावीस दोनशे पंचावन्न पाचशे अकरा परत तेच आपला गॅप काढा बघा तीन आणि सातमध्ये मध्ये चार आहे सात आणि पंधरामध्ये आठ आहे पंधरा आणि एकतीसमध्ये सोळा आहे पुढं काढायच्या अगोदरच आपलं लक्ष देऊन जातं की चारचा पाड आहे बघा चार, चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट अशा प्रकारे ती मांडणी होत जाईल मग काय आता एकतीस एकतीस मध्ये किती मिळवायची ती बत्तीस मग एकतीस प्लस बत्तीस बरोबर काय झालं त्रे त्रेसष्ट मग त्रेसष्ट मध्ये किती मिळवणार पुढचा गॅप चौसष्ट चौसष्ट मध्ये किती मिळवणार एकशे अठ्ठावीस ही सिरीज अशी कंटिन्यू जात राहील आपलं उत्तर काय त्रेसष्ट ऑप्शन नंबर चार चला नेक्स्ट क्वेश्चन बघायत आपण वयवरील आधारित प्रश्न आहे स्वाती आणि प्रीती यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर तीन यास पाच आहे सात गुणोत्तर अकरा या सोळा होईल तर प्रीतीचे आजचे वय काय काहीच नाही फक्त मानून घ्या स्वातीचे आजचे वय तीन एक्स प्रीतीचे पाच एक्स तीन एक्स प्लस सात पाच एक्स प्लस सात बरोबर अकरा सोळा तिरपा गुणाकार करून घ्या आपल्याला एक्स बरोबर मिळतो पाच प्रीतीचे आजचे वय पाच एक्स पाच वाजा पंचवीस वर्ष ऑप्शन नंबर सेकंड चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आणि आपला लास्ट क्वेश्चन असेल तो एका रकमेवर दोन वर्षाकरता चार टक्के दराने मिळालेले चक्रवाढ व्याज व स्थळ व्याज यातील फरक आठ रुपये आहे तर रक्कम किती अशा <coughs> उदाहरणार्थ समजा मुद्दल शंभर रुपये घ्यायची समजा मुद्दल शंभर दर चार मुदत दोन वर्ष मग शंभर रुपये मुद्राचे स्थळ व्याज आले आठ चक्रवाट व्याज झाले आठ पॉईंट सोळा मग फरक बघा झिरो पॉईंट सोळाचा शंभर रुपये मुद्राला झिरो पॉईंट सोळा तर किती रुपयाला आठ त्रिराशी मांडून घ्या लगेच गुणाकार केला उत्तर मिळालं पाच हजार लक्षात येते ऑप्शन नंबर तीन बघा अशा प्रकारे आपण दोन हजार एकोणीसच्या आलेले पूर्ण पंधरा प्रश्नांवरती चर्चा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणित बुद्धिमत्ते आधारित दोन हजार अठराचा पेपर डिस्कस करूया थँक्यू